नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मराठी आय क्यूमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एम पी एक नवीन जाहिरात प्रसिद्धी केली आहे सहाय्यक आयुक्त पदाची त्या पदाचा सिलेबस काय आहे एक का त्याचा एक्झाम पॅटर्न कसा असेल त्याच्यासाठी बुक लिस्ट आणि तुम्हाला जुने क्वेश्चन पेपर कुठे मिळतील हे संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तत्पूर्वीचं तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा कारण की इथून पुढे येणाऱ्या सर्व गोष्टींचे अपडेट तुम्हाला तुम्हा मिळत राहतील चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत त्या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न कसा आहे पदाचं नाव आहे सहाय्यक आयुक्त विभागीय अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बी एम सी यावेळेस आयोगाने जवळपास सोळा पदांसाठी जाहिरात घ्यायची ठरवली आहे या पदाचा परीक्षा टप्पे असतील एक लेखी परीक्षा असेल ले, दोनशे गुणांसाठी असेल आणि मुलाखत दोन पन्नास गुणांच्या असे दोन टप्पे परीक्षेचे असतील ह्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न असतील ते आपण बघूया परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहेत त्या परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा म्हणजे दोनशे मार्काच्या परीक्षा असेल दर्जा तुम्हाला पदवी आवश्यक असेल परीक्षेचे माध्यम म्हणजे परीक्षेचे प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असेल परीक्षेचा वेळ हा एक तास असेल आणि प्रश्नपत्रकेचे स्वरूप हे वस्तुरिष्ट बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस अर्थात एम सी क्यू म्हणजे एका प्रश्नाला खाली चार पर्याय दिलेले असेल त्यातून तुम्हाला एक प्रश्न जे योग्य उत्तर असेल ते निवडायचं असेल त्यासाठी नकारात्मक नाही निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर प्रत्येक चुकीच्या प्रश्नाकरता पंचवीस टक्के अर्थात एक शेद चार गुण एवढे निगेटिव्ह होतील म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क म्हणजे दोन मार्क तुमचे वजा होतील अंतिम गुणवत्ता यादी कशी लावली जाईल ते आपण एकदा बघूया तर अंतिम गुणवत्ता गुं यादीसाठी तुमचे ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील मार्क्स आणि तुमच्या मुलाखतीतील मार्क्स याच्या एकत्रित गुणांवर आधारित असेल जर तुम्ही जाहिरात बघितली नसेल येतात संपूर्ण जाहिरातीचा नोटिफिकेशनचा व्हिडिओ मी त्याची लिंक याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला एकूण मुलाखत कशा पद्धतीच होणार आहे आणि लेखी परीक्षेचे किती मार्क्स आणि मुलाखतीचे किती मार्क्स संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले त्याची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता बघणार आहोत आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम अर्थात सिलेबस काय ह्या सिलेबसमध्ये एकूण सहा घटकांचा समावेश आहे त्यातला पहिला घटक आहे ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात आणि मॅनेजमेंट म्हणजे प्रशासन आणि व्यवस्थापन या माहितीमध्ये तुम्हाला मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट मुंबईच्या संबंधित जे ॲक्ट आहे लोकल मॅनेजमेंट ऑथॉरिटी काय आहे ते संपूर्ण अभ्यासाचं आहे दुसरा घटक आहे पर्सनल आणि फायनान्शियल मॅनेजमेंट अर्थात वैयक्तिक आणि आर्थिक व्यवस्थापन यामध्ये पॉवर मॅनेजमेंट वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागतील तिसरा घटक आहे प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड ॲप्रायझल यामध्ये पी 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 प्रोजेक्ट काय असतात बॉट काय असतं पब्लिक ट्रान्सपोर्ट कशी वर्किंग करते ह्या गोष्टी त्यात तुम्हाला अभ्यासाव्या लागतील त्यातला चौथा आणि खूप महत्त्वाचा घटक आहे तो आहे डिझास्टर मॅनेजमेंट अर्थात आपत्ती व्यवस्थापन जो तुम्हाला विशेषतः करून मुंबईच्या मधील आपत्ती व्यवस्थापन कसं करता येईल मुंबईत आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्ष कोणत्या आपत्ती दिल्या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला ह्या सिलेबसमध्ये करायचा आहे पाचवा घटक आहे तो अर्बन डेव्हलपमेंट अर्थात शहरी विकास ह्या शहरी विकासामध्ये मुंबईच्या रिलेटेड तुम्हाला जास्त विषय विचारला जाईल यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम एस आर ए स्कीम जे एन यू आर एम काय आहे एफ एस आय एस आर झेड काय ह्या गोष्टींचा तुम्हाला याच्यात अभ्यासावर लागेल आणि सहावा आणि छोटासा महत्त्वाचा घटक आहे तो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लॉ अँड ज्युडिशरी यामध्ये तुम्हाला फंडामेंटल राईट पर्सनल लॉज ह्युमन राईट्स वगैरे काय असा अभ्यास करावा लागेल थोडक्यात यात सहा घटक आहे आणि सहा घटकावरती तुम्हाला जवळपास शंभर प्रश्न विचारले जातील आणि त्यातले पहिल्या पाच घटकावर जवळपास नव्वद प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या शेवटच्या घटकावर दहा प्रश्न अशा प्रकारचं डिव्हिजन असू शकतं तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमात डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथून डाउनलोड करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचा घटक की की दो ओल्ड क्वेश्चन पेपर गेल्या वेळेस जो बी एम सीच्या सहाय्यक अधिकाऱ्यांचा पदाचा पेपर हा दोन हजार सतरामध्ये झाला होता तो तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल मराठी आयकवर तुम्हाला ज जाऊन तिथं डाउनलोड करू शकता त्याची लिंक तुम्हाला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन उपलब्ध असेल तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सब्सक्राइब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल गरजो अधिकाऱ्यांबरोबर हा शेअर करा वा� धन्यवाद